नमस्कार, मी संगीताज किचन 24 मध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण थालपिठाची भाजणी कशी बनवायची ते बघणार आहोत। तर थालपिठा आणि थालपिठाची भाजणी, भाजणीचे पदार्थ महाराष्ट्रात घराघरामध्ये बनवले जातात आणि थालपिठा सर्वांना पदार्थ आवडणार आहे आणि आठवड्यातून एकदा तरी थालपीठ केलीच जाते, हो ना। चला तर बघूया थालपिठाच्या भाजणीचे काय काय साहित्य लागणार आहे ते। थालपीठच्या भाजणीसाठी मी ज्वारी, बाजरी आणि तांदूळ प्रत्येकी एक एक वाटी घेतलेली आहे। ही वाटी मोठी आहे। त्याचप्रमाणे मी गहू, डाळ आणि मूग ही प्रत्येकी अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे। मूग ही मी पिवळे मूग घेतलेले आहे। तुमच्याकडे पिवळे नसेल तर हिरवे घेतले तरी चालतील। पाव वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 4 चमचे धणे आणि 2 चमचे जिरे। आता परातीमध्ये सगळे आपण धान्य काढून घेऊया। ज्वारी घेतलेली आहे, बाजरी, तांदूळ, गहू घेतले आहे, हरभऱ्याची डाळ, उडदाची डाळ आणि मूग। धान्य मी सगळं एकत्रित केलेलं आहे आणि आता गॅसवर भाजून घेणार आहे। कढई आपली गरम झालेली आहे। सगळे धान्य घालून घेऊ यामध्ये। थालपिठाची भाजणी भाजताना गॅस हा एकदम बारीक करायचा, म्हणजे मीडियमच करायचा, जास्त फास्ट नाही करायचा, कारण ह्याला 10 ते 15 मिनिटं लागतात भाजायला, खूप वेळ लागतो। फास्ट केला की मग कुठली कुठली अशी कच्चे राहतात, एखादं जास्त भाजलं जातं। जर गॅस तुम्ही मीडियम केला तर सगळे धान्य व्यवस्थित असे भाजले जातात आणि खरपूस असे व्यवस्थित भाजून घ्यायचे। या पद्धतीने जर तुम्ही भाजणी भाजली तर आपले थालीपीठ खूपच छान होतात। एक 5 ते 7 मिनिटे झाली की यामध्ये धणे घालायचे आणि जिरे, हे दोन्हीही मसाले घालून ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे। आपलं हे साहित्य सर्व भाजून झालेलं आहे। एकदम छान असं एकदम बारीक गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे। 10 ते 15 मिनिटं लागलेले आहेत। आता एका परातीमध्ये काढून घेऊया। भाजणी मी सगळी परातीमध्ये काढून घेतलेली आहे। ही पूर्ण थंड करून घ्यायची, अजिबात गरम दळून आणायची नाही। आणि भाजणी दळून आणताना हलकीशी रवाळ दळून आणायची, गव्हासारखी जास्त बारीक दळून आणायची नाही, नाहीतर आपले मग थालीपीठ छान असे खमंग होणार नाहीयेत। आता ह्याला थंड करून आपण दळून आणूया गिरणीतून। मी गिरणीतून भाजणीचे पीठ दळून आणले आहे। हे पीठ मी थोडंसं रवाळ असे दळून आणले आहे, जास्त बारीक दळून नाही आणायचे। या पद्धतीने तुम्ही जर भाजणी केली तर तुमचे थालीपीठ खूप छान होणार। कशी वाटली तुम्हाला भाजणीची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपी बरोबर। धन्यवाद।